या काशीचं महात्म्य सांगताना संत नामदेव महाराज म्हणतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा, अशा प्रकारे नामदेव महाराजांनी या ठिकाणी या काशीचं वर्णन केलंय। तर मगाशी सांगितलं ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी आले होत्या आणि माऊलींनी सांगितलं वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पाहिन, अशा प्रकारे या ठिकाणी वाराणसी आणि प्रयाग या दोन आमच्या तीर्थांचा उल्लेख हा त्या ठिकाणी आमच्या संस्कृतीमध्ये वर्षानुवर्ष आम्ही पाहतोय। अशा प्रकारच्या या काशीमध्ये आज आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलोत याचा मला अतिशय आनंद आहे। खरं म्हणजे या निमित्ताने मी एवढंच सांगतो की आज आपल्या देशामध्ये ज्या प्रकारचं परिवर्तन होत आहे, पूर्वी आमच्या देशामध्ये देशातल्या नेत्यांना मंदिरात जायला मठात जायला लाज वाटायची, लपून लपून जायची, उघडपणे जात नव्हते। त्यांना वाटायचं आम्ही मंदिरात गेलो मठात गेलो तर आम्हाला विशिष्ट मतं मिळणार नाहीत आणि आम्ही नॉन सेक्युलर होऊन जाऊ, अशा प्रकारचा विचार होता। पण मला या गोष्टीचा आनंद वाटतो की या देशाच्या प्रधानमंत्र्यांना आपल्या देव देश आणि संस्कृतीचा अभिमान आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं हो जी माझी आस्था आहे त्या आस्थेचा पुरस्कार मी करेन, आणि त्यांनी थेट ज्यावेळी जाऊन मठ मंदिरामध्ये दर्शन घेणं चालू केलं त्याचा परिणाम काय झाला, त्याचा परिणाम असा झाला काल काल पर्यंत जे लोक सेक्युलर सेक्युलर करायचे आणि लपून लपून मंदिरात जायचे ते किमान निवडणुका आल्या तर मंदिरात जायला लागले। आता आपल्याला निवडणुकातले चुनावी हिंदू देखील पाहायला मिळतात, चुनावी भक्त देखील पाहायला मिळतात आणि निवडणुकांमध्ये मतदान करता का होईना हे लोक आता मंदिरामध्ये जायला लागले मठांमध्ये जायला लागले। आमचे मठ मंदिर हे खऱ्या अर्थानं सामाजिक परिवर्तनाची जागा आहे।